प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी माझी शाळा आदरणीय आणि वंदनीय असते. विद्येचे मंदिर, ज्ञानाचे मंदिर अशी शाळा आईवडिलांइतकीच पूजनीय असते. शताब्दीचा टप्पा गाठलेली चवाट गल्ली सरकारी आदर्श मराठी मुलामुलींची शाळा नंबर 5 ची वाटचाल शिक्षण क्षेत्रातील वाटचालीत ऐतिहासिक व अभिमानास्पद आहे. हजारो विद्यार्थी घडवलेल्या या शाळेची परंपरा उज्ज्वल असून आजच्या आधुनिक युगातील बदलांना सामोरे जात शाळा पुढे वाटचाल करत आहे. याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधून शाळेची वाटचाल आणि दिवसेंदिवस शाळेची होणारी प्रगती याविषयी माहिती जाणून घेतली. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 5 चवाट गल्ली या शाळेची 100 वर्षाची वाटचाल पूर्ण झाली असून 100 वर्षापासून ही शाळा ज्ञानदानाचे कार्य करत आहे. तरुण भारतच्या माध्यमातून आपण या शाळेचा 100 वर्षाचा प्रवास आपण पाहूयात. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. या शाळेची स्थापना 1918 साली झाली. सुरुवातीच्या काळात या शाळेमध्ये जवळजवळ या परिसरापासून 10 किलोमीटर अंतरावरील म्हणजेच गोंडवाड, काकती, हलगा, हिंडलगा या परिसरातून सर्व विद्यार्थी ॲडमिशनसाठी येत होते. आणि या शाळेची पूर्वी म्हणजे खेळाच्या बाबतीत शिक्षणाबाबतीत अशी चांगली ख्याती होती. आणि या शाळेमध्ये त्यावेळेला जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी जवळजवळ 1600 ते 1700 विद्यार्थी शाळेमध्ये असायचे. त्याच्यानंतर या शाळेमध्ये जवळ 2016 साली माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली आणि या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आमच्या शाळेचा पूर्णपणे कायापालट केला आहे. मी दीपक किल्लेकर, या शाळेचाच विद्यार्थी, या शाळेचा माजी विद्यार्थी. मी या शाळेमध्ये साधारण 50 वर्षापूर्वी ही शाळा मी सोडली, म्हणजे 7वी पास झाल्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी ही शाळा सोडली. पण दरवेळेला आम्हाला ह्या शाळेबद्दल एक आत्मीयता होती. ह्या शाळेनं आम्हाला खूप काही दिलं आहे आणि त्यामुळे शाळेसाठी आम्हाला काहीतरी करावं असं फार वाटत होतं. आणि त्याच वेळेला एक अशी घटना घडली की आमच्या शाळेवरच कोणी तो एकटा त्रयस्थ माणूस येऊन कब्जा करायला लागला. त्यावेळेला सगळ्या गल्लीतल्या नागरिकांनी आणि तसेच बेळगाव शहरातल्या शिक्षणप्रेमी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला. एक मोठासा एक मोर्चा त्यावेळेला आम्ही कॉर्पोरेशनवर नेला आणि त्या कॉर्पोरेशनमध्ये ज्यावेळेला आम्ही मोर्चा नेला तर त्याचं फलित असं झालं की जी काही कागदं मिळत नव्हती ती त्यांना शोधणं भाग पडलं. आणि त्यावेळेला शाळेची जी खरेदीखत होते, मूळ खरेदीखत, तर ती खरेदीखत आम्हाला मिळाली, म्हणजे आम्हाला म्हणजे कॉर्पोरेशनला मिळाली. आणि त्यामुळे हा जो लढा आमचा जो चालू होता तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि तिथे आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये याला स्टे मिळालेला आहे. आणि आता मूळ खरेदीखतच मिळालेले आहेत, त्यामुळे आता हा जो केस आहे ती आपल्या शाळेच्या तर्फे किंवा कॉर्पोरेशनच्या तर्फे होईल याची आम्हाला खात्री वाटते. आणि याच्यामुळे आम्हाला असं वाटायचं की आम्ही ज्यावेळेला ह्या शाळेची काहीतरी करावं तर त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की ह्या शाळेमधले विद्यार्थी पटसंख्या ही अतिशय कमी होत चाललेली आहे. ज्या शाळेमध्ये साधारण 1500-2000 असे लोक विद्यार्थी शिक्षण घेत होते तर तिथे अगदी विद्यार्थ्यांची संख्या अतिशय अल्प झालेली आहे, म्हणजे 150-250 या दरम्यानच तिथं शाळेची पटसंख्या आहे. हे पाहून आम्हालाही वाईट वाटलं आणि त्यावेळेला आमच्या संस्थेच्या लोकांनी किंवा आमच्या विद्यार्थ्यांनी असा विचार केला की आपण शाळा वाचवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू
आणि त्या दृष्टिकोनातनं एक काम असं ठरलं, एक माजी विद्यार्थी संघटना स्थापन करायची आणि त्यायोगे शाळेमध्ये अशा सुधारणा करायच्या की जी काही पालक आपल्या शाळेमध्ये ज्या सुधारणा नाहीत म्हणून खाजगी शाळाकडे जातात, तर तो जो ओढ आहे तो कमी होऊन सरकारी शाळेमध्ये यावा म्हणून 2016 आम्ही माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली आणि त्यायोगे आत्तापर्यंत इथं 3 आम्ही स्मार्ट केलेले आहेत. तसंच त्या शाळेमध्ये आम्ही सायन्स लॅबोरेटरी, कॉम्प्युटर लॅबोरेटरी आणि जे स्मार्ट रूम केलेले आहेत तिथे ग्रीन बोर्ड हे सगळे आम्ही आता प्रोव्हाइड केले आहे. छानसे डेस्क पण दिलेले आहेत आणि त्याचा आता जो काय परिणाम, दरवर्षी जी पटसंख्या अतिशय कमी होत होती तर ती कमी न होता आहे त्या स्थितीला आता ती थांबलेली आहे. 100 वाटचाल पूर्ण केलेली आहे या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये आपली भरीव कामगिरी केलेली आहे. 2018 या शाळेला 100 पूर्ण होत असून या निमित्ताने प्रबळ माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आता ही शाळा देखील प्रगतीपथावर सुरू आहे. शाळेच्या पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊयात. व्हिडिओग्राफर विजय निंबाळकरसह मी राधिका सांबरेकर, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वैयक्तिक कर्ज, तारण गहाण कर्ज, औद्योगिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, दस्तावेज गहाण कर्ज. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.